हे बीजेपी 2.0, मी ओरिजिनल बीजेपी बद्दल बोलत नाही आहे. ओरिजिनल बीजेपी हा एक सुसंस्कृत पक्ष होता. हे बीजेपी 2.0 जे आहे ते मित्र पक्षांना आधी संपवतात असा साधारण एक समज आणि अनुभव हा अनेक पक्षांचा आहे. अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. 3 लोकांचा मृत्यू त्याच्या दुर्दैवाने झालेला आहे. त्या कुटुंबाला ह्या अतिशय अडचणीच्या काळात मी एवढीच प्रार्थना करीन की त्यांना या अतिशय अडचणीच्या काळात त्यांना ताकद मिळो. कितीही आपण शब्द दिले, आधार दिले, तरी त्यांच्यावर आज जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही कदाचित परत कधीच आपण भरून काढू शकणार नाही. त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे मी त्या 3 जणांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ज्या ज्या घटना अशा होत आहेत त्याच्यात सेफ्टी, सुरक्षितता हा विषय अतिशय गांभीर्याने आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे. हा काही राजकारणाचा विषय नाही आहे. आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून मग रस्ते सुरक्षितता असेल, ट्रेन सुरक्षितता असेल किंवा विमान हेलिकॉप्टरची सुरक्षितता असेल, या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने 0 ॲक्सिडेंट्स कसे होतील ह्याच्यासाठी एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. ये बहुत दुखी घटना है. जिस तरह से हेलीकॉप्टर के दूसरे बाद एक्सीडेंट हुआ है, एक्सीडेंट्स के बारे में मेरे ख्याल से भले वो रोड का हो, रेलवे का हो या प्लेन का हो, ये बहुत दुख की घटना है. और 3 लोग जिनकी मृत्यु हुई है मैं उनको आदरांजलि श्रद्धांजलि अर्पण करती हूँ. और उनके फैमिलीज जिस दुख के आज जा रहे होंगे, उनकी जो पीड़ा है, दुख है, उसमें हम शामिल हैं. हम उनको वापस तो उनके लिए नहीं ला सकते, लेकिन उनको आदरांजलि देके उनके दुख में हम उनके साथ रहेंगे. बताइए, आज महात्मा गांधींची जयंती आहे, महात्मा गांधींचे विचार किती महत्त्वाचे आहेत? कारण की राज्यामध्ये अराजकता, संपूर्ण दहशतीचं वातावरण निर्माण. एक तर हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात तुम्हाला मला 2 ऑक्टोबरला हा प्रश्न विचारावा लागतो. आणि काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की या देशाचे गृहमंत्री असं म्हणले, साम दाम दंड भेद, पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ कमिटीचे विरोधकांचे कार्यकर्ते फोडा, पण सत्तेमध्ये या. ही भाषा महात्मा गांधींच्या मन तोंड ओठात तर सोडा, मनातही कधी आली नव्हती. त्यामुळे हे राजकारण या अदृश्य शक्तीच्या माध्यमातून बदलत आहे, पण महाराष्ट्रात अशा राजकारणाला मराठी माणूस थारा देणार नाही. आपण स्वाभिमानी साधी लोक आहोत. आपल्यावर छत्रपतींचे, शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार झालेले आहेत आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. इथे अशा गोष्टी होत नाही. अमित शहा असं सुद्धा म्हणत आहेत की 2029 भाजपाची एक हाती सत्ता येईल. 2024 बद्दल ते बोलत नाही आहे, 29 बद्दल बोलत आहेत. म्हणजे कदाचित 29 तयारीला लागले असतील. परंतु ताई, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप आपले मित्रपक्ष बनवते त्या त्या मित्रपक्षांना संपवण्याचं काम जे आहे ते भाजप करते का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, आधी मीडियाशी मी बोललेले की काश्मीर टू कन्याकुमारी गेले 18 मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांमुळे खासदार आहे. त्याच्यामुळे काश्मीर टू कन्याकुमारी मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळते आणि संधी मिळाल्यामुळे मला देशात काय चाललं आहे ह्याचा एक थोडासा अभ्यास होतो. आणि विरोधक तर संपायचं त्यांचं कट कारस्थान चाललेलं असतं, पण त्याच्यापेक्षा आजपर्यंत हे बीजेपी 2.0, मी ओरिजिनल बीजेपीबद्दल बोलत नाही आहे. ओरिजिनल बीजेपी हा एक सुसंस्कृत पक्ष होता. हे बीजेपी 2.0 जे आहे ते मित्र पक्षांना आधी संपवतात असा साधारण एक समज आणि अनुभव हा अनेक पक्षांचा आहे. उनको कुछ अजेंडा ही नहीं है ना, कुछ किया ही नहीं है. सिर्फ पार्टी तोड़ो और आई सी, इनकम टैक्स, ईडी और ईडी छोड़ के सरकार ने किया क्या है? पार्टी तोड़ो, पार्टी का सिंबल लेके जाओ, और कौन किया क्या है इस सरकार ने? और वो उसके बाद महाराष्ट्र का अगर आप बजट देखें उसका तो दिवाला निकल रहा है. ये मैं नहीं कह रही हूँ, गडकरी साहब कह रहे, और आपके सबके चैनल पे जो डेटा और न्यूज़पेपर में डेटा आ रहा है वो यही कह रहा है कि ह्यूज डेफिसिट इन द बजट.
अरे अतिथि देवो भव, जितने आए अच्छे आए। और एक सशक्त लोकतंत्र में विरोधक तो होना ही चाहिए और दिलदार होना चाहिए, उनका स्वागत ही करेंगे हम लोग। अमित शाह आले आहेत पण ते थेट म्हणतात की विरोधकांना संपूर्ण आपण जे ते संपूर्ण एकंदरीत गणना, कारण का त्यांचा संविधानावर विश्वासच नाहीये ना। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जेवढं सत्तेला महत्व दिलंय तेवढं विरोधकालाही दिलेलं आहे। हे दुर्दैव आहे की साम दाम दंडभेद, पवारांना संपा, ठाकरेंना संपा, काही आणखी त्यांची हाऊस फिटली नाही तर कार्यकर्ते बूथपर्यंत फोडा तोडा, ही भाषा आहे ती आमच्या छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात खरी ऐकली। बोलले ऑलरेडी त्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या डीनची बदली केलेली आहे, मात्र त्या मुलींच्या संरक्षणाबद्दल काही वक्तव्य केले। बदली करून प्रश्न सुटणार नाहीये, माझी प्रशासनाला मागणी आहे, नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही, प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे। कृती कोणी केलेली आहे, कुठेही गेलं पोलीसची बदली करा, कुठेही गेलं डीनची बदली करा, बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत। सिस्टम्स लावले पाहिजेत, एन्काउंटर करूनही प्रश्न सुटणार नाही आहे। ज्या दिवशी FIR वेळेवर होईल, फास्ट ट्रॅक कोर्ट्स होतील आणि चौकात सगळ्यांच्या समोर फाशी होत नाही, तोपर्यंत वर्दीचा धाक बसणार नाही। आणि आपल्या महाराष्ट्रात ज्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे, त्या पोलिसांच्या वर्दीची भीतीच लावली नाही। कारण का या राज्यामध्ये रक्ताचे सॅम्पल्स बदलता येतात, या राज्यामध्ये तुम्ही ॲक्सिडेंट करा, दोन लोक गेली तरी चालेल, तुमची गाडी पोर्सची आहे म्हटल्यावर तुम्हाला न्याय मिळतो, असाच समज पिढी नवीन पिढीमध्ये झालेला आहे। त्यामुळे पूर्णपणे गृह मंत्रालय, पोलीस चांगले आहेत, गृह मंत्रालयामध्ये प्रॉब्लेम आहे।